आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ धरणगुत्ती रस्त्यावर पुराचे पाणी, पर्यायी मार्गाने नांदणी इचलकरंजीला वाहतूक सुरू. पावसाने दमदार एंट्री केली आणि धुवाधार कोसळला. नदी पातळीत वाढ झाली, रस्ते बंद झाले. काही दिवसांनी पावसाने विश्रांती घेतली, मार्ग चालू झाला. मात्र आज पुन्हा पाऊस जरी नसला तरी धरणातून होणारा विसर्ग आणि धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे आणि हा मार्ग आजपासून वाहतुकीस बंद झाला आहे. तरी वाहतूक पर्यायी मार्गाने चालू आहे. तरी अति उत्साही युवकांनी जीव धोक्यात न घालता पर्यायी मार्गाने प्रवास करावा अशी विनंती लोकप्रतिनिधी करत आहेत. महानकारी न्यूज साठी धरणगुत्तीहून ऋषिकेश बावचे.